आज आपण अंतरवाली सराटी येथे आहोत. अनेक मराठा बांधव असतील आणि अन्य सर्व समाज बांधव देखील या ठिकाणी येत आहेत आले आहेत. आणि त्यासोबतच मराठाच नाही तर अजून देखील धनगर समाज विश्वसेनेचे देखील संस्थापक अध्यक्ष इथे आलेले आहेत. सर, सध्या मनोज पाटील दरंग यांना तुम्ही भेटलात, कशी तब्येत? कशी तब्येत? त्यांची फार खालवलेली आहे. हे 7 दिवसाचं उपोषण नाही केल्या अनेक, म्हणजे जवळपास सगळ्याच मीडियालाही माहित आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की 13 महिन्यापासून ते उपोषण करत आहेत. आणि साहजिक आहे, त्यांची तब्येत खालावणे किंवा आज समजा असा मराठा योद्धा आपल्याला भेटला याचा आपल्याला सगळ्यांना म्हणजे आदर असायला पाहिजे. आणि हे सरकार गांडूचं सरकार आहे, कारण या सरकारला म्हणजे एवढा समाज असताना, म्हणजे आज सरळ सरळ आपल्या भाषेत सांगतो, जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांना माहित आहे की आई दूधही त्याला पाजत नाही. पण आज जर बाळ रडत असेल तर आई दूध पाजते ना, मग हा एवढा मराठा समाज रस्त्यावर येऊन रडत आहे तर याची सरकारला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. नक्कीच, तुम्ही म्हणत की लढल्याशिवाय दूध पाजत नाही. जवळपास 30 वर्षापासून मराठा समाज लढत आहे, आरक्षण मागत आहे. आज कुठेतरी आरक्षण देण्याच्या भूमिकेत आल्यानंतर हाकेसारखे उपोषण करतायत. वडबुद्रुक ठिकाणी उपोषण केल्यामुळे 10 ते 12 किलोमीटरचा पल्ला काढून या ठिकाणी भेटण्यासाठी यावं लागतंय, यावर आपलं काय म्हणणं? नाही, निश्चितपणे, कारण इथं पोलीस प्रशासन आहे, त्यांनी तिथं त्यांचं बॅरिकेड लावून इथून रस्ता मोकळा करायला पाहिजे. कारण या ठिकाणून पाण्या पावसाच्या चिखलाचा तिथून पैदल यावं लागतंय. आणि मुळात हा वाद ओबीसी मराठावादही नाही किंवा धनगर मराठावाद नाही, पण जाणीवपूर्वक काही लोक आपल्या अंगावरती घेत आहेत. सध्या धनगर समाजाचं एसटीमधून समावेश करण्यासाठी पंढरपूरला असेल आणि ठिकाणी उपोषण चालू आहे. मनोज पाटील दरंगे यांनी देखील मागणी केली आहे, मिळालं पाहिजे एसटीमध्ये आरक्षण. तरी पण हे का असं विरोध करण्यात? निश्चितपणे सुरुवातीला मी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत, कारण महाराष्ट्रात 3 ठिकाणी उपोषण चालू आहे धनगर समाजाचं आणि धनगर समाजाला आरक्षण भेटावं यासाठी आदरणीय मनोजदादा दरंगे पाटील यांनी लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. अनेक वेळा अशा देखील टीका होतात की हाकेंना फडणवीस यांनी बसवले, त्यावर आपलं काय? नाही, आता त्यांनी कुणी बसवलं, पण आपण काय म्हणजे दूध म्हणजे लहान बाळ नाही किंवा कुणाचंही सांगण्यावर ऐकून त्यांना कळायला पाहिजे की धनगर समाजाचं हित कशामध्ये आहे. जर आज या महाराष्ट्रामध्ये आपण एसटीतून आरक्षण मागतोय, आपल्याला आदिवासी पहिलाच विरोधात जातोय, आणि मराठा समाज जर आपल्याला सपोर्ट करत असेल आणि आपण त्यांच्या विरोधात जात असेल, तर मग तुम्ही समाजाचं काय भलं करत आहात? म्हणजे हाकेंचं उपोषण समाजाच्या एका स्वार्थासाठी? नाही, त्यांचं उपोषण हे समाजासाठी नाहीये, कारण धनगर समाजासाठी जर असतं तर ते पंढरपूरला उपोषणाला बसले असते, धनगर समाजाला साथ दिली असते त्यांनी. म्हणजे स्वार्थासाठी उपोषण नाही, आता ते त्यांचं त्यांना माहित, पण धनगर समाजासाठी तर नाही हे निश्चितपणे सांगू शकतो. म्हणजे काय झालं की कुठेतरी भेटल्यानंतर त्यांच्या हातात नुकसान तर काही होणार नाही, कारण की एनटीचं जे आरक्षण आहे ते वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण आहे. ओबीसीचं काय नेमकं नुकसान काय? नाही, नुकसान काहीच नाही. जर आम्ही एसटीतून मागत असेल आणि मराठा ओबीसीतून ऑलरेडी जर मराठा समाज हा ओबीसीतच असेल आणि त्यांचा न्याय हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये दिला असेल, तर ते कायद्याने त्यांना भेटायलाच पाहिजे. विरोध करणारे कोण? फक्त हे आता विधान परिषद एखादी कुठली तरी भेटावी, राजकीय स्वार्थापोटी यांचे उपोषण चालू आहेत. नक्कीच, यशवंतसेनेचे संस्थापक अध्यक्ष देखील आपल्यासोबत होते, अनेक बांधव आहेत, परंतु सगळ्यांचं ओबीसी बांधवांचं देखील असं म्हणणं आहे की हे कुठेतरी आरक्षण डायव्हर्ट करण्याचं काम चालू आहे आणि कुठेतरी भरकडून दोन समाजात वाद लावण्याचं काम, असं यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष देखील सांगत आहेत. या मागणीनंतर काय विषय काटेसर? धन्यवाद. आणि शहरी भागावर पण त्याच्यापेक्षा जास्त